नमस्कार प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे मी प्रकाश जो आपण विजेबद्दल चर्चा सुरू केली होती वीज हा आपल्याला सर्वात महत्वाचा ऊर्जा स्रोत मग तो समजण्यासाठी त्याला जोडून असलेले अनेक सारे सोपे शब्द आपल्याला माहिती असायला पाहिजे शब्द माहिती असतात पण त्याचा अर्थ बरेच वेळा माहीत नसतो तो एकदा समजला की वीज समजणं अतिशय सोपं होईल आणखी एक गोष्ट आहे त्यात तेल्ण, त्याला प्रत्येकाला मराठीत शब्द आहेत पण ते खूप क्लिष्ट आहे आणि आपल्याला माहिती असलेले शब्द हे इंग्रजीतले आणि आपल्याला माहितीचे परिचयाचे आहेत त्यामुळे मी तेच वापरणार आहे कारण विभवांतर किंवा विद्युत रोध असले शब्द जर मी वापरायला लागलो तर तुम्ही विजेचा धसका घ्याल आणि सोडून द्याल बघणं हे सर्व त्यामुळे व्होल्टेज किंवा रेझिस्टन्स असे सोपे सोपे शब्द आपण वापरूया करंट किंवा इलेक्ट्रॉन चार्ज असले साधे शब्द आपण वापरून अनेक शब्दांचे अर्थ आपण समजून घेऊया अं सगळ्यात पहिली गोष्ट जी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी किंवा वीज ही इलेक्ट्रॉन्सच्या वहनामुळे निर्माण होते किती इलेक्ट्रॉन्स किती वेळात कशा पद्धतीने वाहतायत याच्यावर ती वीज किती आहे किती करंट आहे हे मोजता येतं आणि ते तो वाहण्यासाठी जे लागतं ते म्हणजे व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स आणि त्याच्यात वाहण्यासाठी जो रोध होतो त्याला रेझिस्टन्स असं म्हटलं जातं पण हे समजण्यासाठी आणखीन काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत मुळात जेव्हा एखादा ऍटम असतो त्याच्या आतमध्ये जो न्यूक्लियस असतो त्याच्यात प्रोटॉन्स असतात जे पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉन्स जे न्यूट्रन असतात आणि समजा दहा प्रोटॉन्स असतील तर त्याच्याभोवती दहा इलेक्ट्रॉन्स फिरत असतात वेगवेगळ्या पद्धतीने वे वेगवेगळ्या कक्षांमध्ये त्याची अशी शे शेल्स असतात बहुतेक त्याच्यातले शा सगळ्यात बाहेरचे जे इलेक्ट्रॉन्स असतात दोन किंवा तीन किंवा एक सुद्धा यांना वेलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जात आणि अनेक रासायनिक प्रक्रिया किंवा आपल्याला माहिती असलेल्या अनेक गोष्टी या वेलन्स इलेक्ट्रॉनच्या संख्येवर अवलंबून असतात या व्हिएलन्स इलेक्ट्रॉन्स मध्येही दोन प्रकार असतात त्यातला एक इलेक्ट्रॉन्सचा भाग असा असतो की जो एका आयटमकडनं दुसरीकडे असा वाहू शकतो आणि त्याला कंडक्शन इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जात हे समजण्यासाठी आपण एक वेगळं उदाहरण त्याचा विचार करूया समजा एक खूप मोठं कुटुंब आहे पंचवीस स्त्री तीस स्त्रिया आहेत आणि प्रत्येकीला आठ दहा मुलं आहेत त्यामुळे त्या घरात किंवा त्या वाड्यात अं खूप मुलं काही अगदी लहान जी आपल्या आईला परमनंटली अटॅच अशी आणि मग त्याच्यावर मोठी ज्यांच्याकडे जास्ती ऊर्जा आहे ती भरकटात इकडे तिकडे फिरणारी अशी घरातली मुलं सो अनेक मुलं आणि अनेक माता मावशा काकू वगैरे अशा बाकीचे पुरुष मंडळी वगैरे अशी सर्व लोक आहेत त्यामुळे या दोघांमध्ये एक कलेक्टिव अट्रॅक्शन आहे यातलं एखादं मूल जरी बाहेर गेलं तरी जो कोणी जवळ असेल तो त्याला हात ओढतो आणि परत सर्व स्थिर सावर होत एखाद्या मध्ये असंच होत असत त्याच्यात वीस तीस नाही तर वीस चाळीस पन्नास अब्जाहून जास्ती असे आयटम्स आट, असतात आणि त्याच्यातले वेलन्स इलेक्ट्रॉन्स जे असतात त्यातल्या काही इलेक्ट्रॉन्सना जास्ती ताकद असल्यामुळे था। ते असे घरभर फिरत असतात त्या मेटल मध्ये आणि हे इलेक्ट्रॉन्स म्हणजे कंडक्शन इलेक्ट्रॉन्स ह्याच्यात त्यांना इलेक्ट्रॉन क्लाउड असं म्हटलं जात आणि हे सर्व क्लाउड हा निगेटिव्ह असतो आणि हा निगेटिव्ह क्लाउड जर बाजूला काढला तर उरलेलं सर्व पॉझिटिव्ह आहे त्यामुळे त्याच्यात दोघांच्यात एकमेकांना ओढून घेणं किंवा अट्रॅक्ट करणं ही क्रिया होत असते त्यामुळे एखादा जरी इलेक्ट्रॉन बाहेर पडला चुकून तरी उरलेला पॉझिटिव्ह होऊन त्याला परत आत उडत असतो अशी ही रचना असते सर्व धातूंमध्ये अशीच रचना असते आणि याला मेटॅलिक बॉन्ड असं म्हटलं जात त्यामुळे या इलेक्ट्रॉन्सचा काही कारणाने जर आपण वहन करू शकलो तर या सर्वाला गुड कंडक्टर असं म्हटलं जातं आणि त्यातनं वीज वाहू शकते वीजेचा प्रवाह वाहू शकतो पण जर एखादच मूल असेल दुसरंच एखादच मूल असेल तर ते परमनंट आपल्या आईला अटॅच असणार आहे मोकळ असं फिरायला नाही त्यामुळे त्यातनं करंट वाहणं अतिशय कठीण असेल या सर्वांना विद्युत रोधक किंवा बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जात लाकूड प्लास्टिक हवा हे सर्व बॅड कंडक्टर्स आहे आणि सर्व धातू कॉपर अल्युमिनियम सिल्वर प्लॅटिनम गोल्ड ही सर्व गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे त्यामुळे विद्युत वहनासाठी तारा ज्या बनवल्या जातात त्या कॉपरच्या आणि अल्युमिनियमच्या बनवल्या जातात सिल्वरच्या वापरल्या जातात आणि विद्युत रोध निर्माण करायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीचे असे मिश्र धातू किंवा बाकीच्या गोष्टी वापरल्या जातात यात आणखीन एक छोटासा घटक आहे तो या दोन्हींच्या मध्ये आहे धड गुड कंडक्टर नाही धड बॅड कंडक्टर इन्सुलेटर नाही त्यांना असं जातं पण त्याची चर्चा मी नंतर कधीतरी लेझर्स आणि बाकीचे ऍप्लिकेशन आपण बघू त्यावेळेस मी करणार आहे त्यामुळे गुड कंडक्टर्स इन्सुलेटर्स त्यात काही आणखी काही कार्बन सारख्या गोष्टी असतात त्याच्यात जर ग्रॅफाईट असेल तर त्यातनं वीज सहज वाहून जाऊ शकते आणि जर ते डायमंड किंवा हिरा असेल तर तो उत्तम विद्युत रोधक आहे त्याचा रेजिस्टन्स खूप जास्त आहे त्यामुळे अशा पद्धतीने वीज वाहून नेणं काही शक्य ते म्हणजे गुड कंडक्टर्स आणखीन एक गोष्ट महत्वाची जी लक्षात घेतली पाहिजे वीज वाहते का त्याच कारण असं की या दोघांमध्ये एक बल्ब असत मध्ये त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हटलं जातं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ते एकमेकांपासून लांब जातात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि ते किती चार्ज आहे जितका चार्ज जास्ती तितका फोर्स जास्ती जर अंतर दुप्पट केलं तर फोर्स एक चतुर्थांश होतो म्हणजे अंतर वाढलं की फोर्स कमी व्हायला लागतो हे असे साधे नियम काही मॅग्नेटिझम बद्दल पण आहेत बाकीच्या न्यूक्लिओन्स वगैरे बद्दल पण आहेत त्या सध्या आपण बाजूला ठेवू या फोर्समुळे ह्या प्रत्येक इलेक्ट्रॉन किंवा चार्ज पार्टिकलला असं ओढलं जातं किंवा लांब ढकललं जात कुठपर्यंत ह्याचा परिणाम होऊ शकतो त्याला इलेक्ट्रिक फील्ड असं म्हटलं जातं आणि त्याची ताकद किती आहे ती मोजण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हटलं जातं म्हणजे समजा मी एक पॉझिटिव्ह चार्ज घेतला त्याची इलेक्ट्रिक फील्ड सगळीकडे पसरली आहे पण ती हळूहळू हळूहळू कमी होत जाते आणि जर ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची चार्ज खूप जास्ती असेल तर त्याची ताकद जास्ती असणार आहे त्यामुळे चार्जेस जास्त प्रमाणात ओढले जाऊ शकतील त्यामुळे त्याची फील्ड इंटेन्सिटी ही जास्ती असू शकते गुरुत्वाकर्षणाचं हे तसंच होतं प्रकाश किरणांचंही तसंच होतं मॅग्नेटिझमचं तसंच होतं आवाज पण असा इंटेन्सिटी लांब गेल्यानंतर कमी होत जातो हे आपण गेल्या वेळेसच बघितलंय त्यामुळे इलेक्ट्रॉन्सवर होणारा परिणाम त्याला ओढणं किंवा लांब ढकलणं हे या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्जवर हो अवलंबून असतं आणि त्याच्या फील्डवर अवलंबून असतं मग हे फील्डची ताकद मोजण्यासाठीच जे आणखीन एकक वापरलं जात ते म्हणजे व्होल्टेज किंवा वोल्ट आणि किती वोल्ट आहेत त्याच्यावर किती चार्ज ओढला जातोय किती प्रमाणात ओढला जातो हे ठरत ह्याच्यासाठी आणखीन काही गोष्टी आणि संकल्पना लक्षात घेतल्या पाहिजे एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज खूप कमी असतो नंबर सांगायचा सा तर अर्थात तो ऋण म्हणजे निगेटिव्ह असतो आणि तो वन पॉईंट सिक्स इंटू टेन रेस मायनस नाईन्टीन कुलम इतका कमी असतो म्हणजे मायनस झिरो पॉईंट अठरा शून्य आणि एक सहा कुलम इतका कमी चार्ज एका इलेक्ट्रॉनवर असतो त्यामुळे एक इलेक्ट्रॉन जर एक अँपिअर करंट वाहून न्यायचा असेल तर सिक्स पॉईंट टू फाईव्ह इंटू टेन रेस यू एटीन इतके इलेक्ट्रॉन्स एकाच सेकंडमधनं वाहून नेले पाहिजेत कॉम्प्लिकेटेड खूप जास्ती संख्या आहे प्रत्येक भारतीयासाठी एक भारत इतकी पॉप्युलेशन केली तरीही आकडा का कमी पडणार आहे एका मध्ये वाहणाऱ्या इलेक्ट्रॉन्सचा हे लक्षात घ्या इतके इलेक्ट्रॉन सतत वाहत राहिले तरच एक अम्पियर करंट तयार होऊ शकतो म्हणजे इलेक्ट्रॉनचं वहन याचा परिणाम म्हणजे करंट आणि ते मोजण्याचं युनिट म्हणजे अँपियर मग ते एक हजारात असेल तर तो मिली एम्पियर त्याचाही एक हजारावा भाग असेल तर तो मायक्रो अँपियर आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अं त्याच्यासाठी आपण आधी उदाहरण बघू माझ्याकडे एक लिटर पाणी आहे मी एका तो ते एका बा, बादलीत ओतलं तर त्या बादलीतल्या पाण्याची पातळी ही दोन किंवा तीन सेंटीमीटर किंवा चार सेंटीमीटर इतकी वाढेल तेच जर मी एखाद्या मोठ्या पसरत आ, ड्रम मध्ये ओतलं तर पातळी आणखी खाली असणार आहे पाणी तेवढंच आहे आणि जर तुम्ही एखाद्या पाईपमध्ये किंवा ट्यूबमध्ये ओचलं तर तेवढ्याच एक लिटर पाण्यामुळे त्याची पातळी ही खूप उंच वाढणार आहे काय फरक आहे हे लक्षात घ्या हा मधला फरक जो आहे तो जर आपण इलेक्ट्रॉन्सच्या बाबतीत वापरला की इलेक्ट्रॉन्स किती टाकले आणि पातळी किती बदलली तर ही पातळीतला बदल हे वोल्टेज आहे आणि किती टाकला हा क्वांटिटी जी आहे ती चार्ज ही आहे त्यामुळे या दोन्हीचा वापर करून काही परिणाम साधता येतात किती पात किती चार्ज कमीत कमी पातळीला तुम्ही साठवून ठेवू शकता त्याला त्याची कपॅसिटी असं म्हटलं जातं एखाद्या ड्रमची कपॅसिटी खूप जास्ती असते बादलीची कपॅसिटी त्याच्याहून कमी असते त्यामुळे त्या ते तेवढ्याच पाण्याने पातळी जास्ती वाढते एखाद्या ट्यूबची किंवा कपॅसिटी ही खूप कमी असते कारण छोटासा त्याची पातळी खूप जास्ती बदलू शकते अशी ही कपॅसिटी जेव्हा दोन्हीची कपॅसिटी सारखी असते राह पातळी सारखी असते तेव्हा त्या दोन्हीचं पोटेन्शियल हे सारखं असते पण समजा एकाच पोटेन्शियल जास्ती आहे आणि एकाचं कमी आहे असं जर स्थिती निर्माण झाली तर त्याच्यात पोटेन्शियल मध्ये फरक पडतो आणि हा बदल झालेला पोटेन्शियल मुळे एकीकडचे इलेक्ट्रॉन्स दुसरीकडे व्हायला लागतात किंवा विरुद्ध दिशेने व्हायला लागतात याला पोटेन्शियल डिफरन्स असं म्हटलं जात जेव्हा तुम्ही एखादी बॅटरी वापरता तेव्हा एक बाजू पॉझिटिव्ह असते आणि दुसरी बाजू निगेटिव्ह असते म्हणजे त्याची पोटेन्शियल्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात आणि त्याचा परिणाम म्हणून निगेटिव्ह कडनं इलेक्ट्रॉन्स हे पॉझिटिव्ह कडे व्हायला लागतात आणि जो नेहमीचा करंट ज्याला आपण म्हणतो तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे वाहतो असं आपण का याचं कारण खरं तर पहिल्यांदा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह घेतला गेला वगैरे वगैरे ही कारण आहेत पण ते आपण बाजूला ठेवूया अति साधा सरळ विचार आहे की जर पातळीतला फरक जास्ती असेल तर वाहण्याचं प्रमाण हे वाढणार आहे गोट्या ठेवल्या आणि अशा दोन लेवल्स आहेत जितकं मी जास्ती तिरकं करेल तितक्या जास्ती गोट्या जास्ती वेगाने वाहणार आहे तसंच पातळीतला फरक जितका जास्त असेल तितका हा वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनचं प्रमाण हे बदलणार आहे आणि यालाच नियम म्हणतात तो म्हणजे ओहमचा नियम जितकं पोटेन्शियल डिफरन्स जास्ती तितकं त्या रेजिस्टन्समधनं किंवा त्या, त्या कंडक्टरमधनं वाहणाऱ्या इलेक्ट्रॉनचं प्रमाण हे जास्ती असतं म्हणजेच करंट जास्ती असतो द करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू टर्मिनल्स असा हा नियम आहे प्रोवाइडेड द द कंडक्टर रिमेन्स द सेम मग मी बोलताना रेजिस्टन्स म्हणतोय आणि कंडक्टर हा शब्दही वापरतोय यात काय फरक आहे बोलताना मी मेटल्स बद्दल बोललो तेव्हा मी कंडक्टर म्हणत होतो ते दोन्ही एकमेकांना कसं बघतो आपला दृष्टिकोन काय आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे हे समजण्यासाठी आपण एक छोटस उदाहरण घेऊया अं समजा शंभर लोक आहेत त्यांना एका खोलीत न दुसऱ्या खोलीत जायचंय मध्ये दार आहे त्यामुळे या दारात फक्त दहा लोक एक वेळ साथ जाऊ शकतात त्यामुळे त्या दाराचा विचार करताना हे दार नव्वद लोकांना थोपवून धरत आहे असं जर मी म्हंटल तर मी रेजिस्टन्सचा विचार करतोय आणि जर मी असं म्हटलं की ते दार दहा लोकांना जाऊ देत आहे तर मी त्याच्या कंडक्शनचा विचार करतोय हे लक्षात घ्या दार तेच आहे मग हे दार जर रुंद केलं तर काय होईल ऐवजी वीस लोक जायला लागतील म्हणजे त्याचं कंडक्शन वाढणार आहे आणि त्याचा रेझिस्टन्स कमी होणार आहे पण ते दार जर खूप लहान केलं तर त्यात दोन दोन लोकच जाणार आहेत त्याचा रेझिस्टन्स वाढला आणि समजा जर सगळे शंभरच्या शंभर लोक पाहिजे तेव्हा किती असले तरी पलीकडे जाऊ शकले तर त्याला विद्युत रोधच नाही त्याला रेझिस्टन्सच नाही आणि अशा प्रकारच्या गोष्टींना सुपर कंडक्टर्स असं म्हटलं जात काय आहेत कशी आहेत त्याची चर्चा आपण नंतर खूप नंतर कधीतरी करूया तसे सुपर कंडक्टर्स आणि नॉर्मली असतात ते रेझिस्टन्स आणि रेजिस्टन्स आण म्हणजे एखाद्या रस्त्यासारखं आहे जितका रस्ता रुंद तितकी व्हेकल्स त्याच्यावरून जाणारेचं प्रमाण जास्त असणार आहे जितचा रस्ता अरुंद तितकं हे प्रमाण कमी असणार आहे एकाच्या वेळी समांतर दोन तीन रस्ते वापरले तर रेजिस्टन्स कमी होणार आहे तसंच इलेक्ट्रिक रेजिस्टन्सच्या बाबतीत असा एखादा रस्ता खूप लांब असेल तर त्याचा एकूण जाणारा परिणाम हा वेगळा असू शकतो आणि रेजिस्टन्स जास्ती असू शकतो आणि रस्ता कुठे आहे ह्यानेही फरक पडणार आहे आणि कसा आहे ह्यानीही फरक पडणार आहे जर रस्त्याला खूप खास खळगे असतील तर व्हेकल्स खूप हळूहळू जाणार आहेत म्हणजे रेजिस्टन्स जास्ती असणार आहे आणि स्मूथ रस्ता असेल तर जास्ती व्हेकल्स जाणार आहे धातूंच्या बाबतीत असंच होतं काही धातूंमध्ये यांना विरोध हा खूप कमी असतो खास खळगे कमी असतात धातूचीच ही प्रक्रिया आहे त्यामुळे तांब असेल कॉपर असेल तर त्यातनं वीज सहज वाहून जाऊ शकते त्याचा रेजिस्टन्स खूप कमी असतो ियम मध्ये त्याच्यावर थोडासा जास्ती असतो म्हणून अल्युमिनियमच्याही तारा वापरतात कोणी लोखंडाच्या तारा वापरत नाहीत कारण त्याचा असतो आणि मानव हुशार आहे दोन तीन धातू मिश्र वापरून खूप नायक्रोम क्रोमियम यांचं मिश्रण केलं तर त्याचा विद्युत रोध खूप जास्ती असतो रेजिस्टन्स खूप जास्त असतो आणि तो जितका रोज जास्त तितके ती व्हेकल्स अशी अशी होणार आहेत त्याचा परिणाम म्हणजे उष्णता निर्माण होते आणि ते तापायला लागतं आणि म्हणूनच इस्त्री जी तुम्ही वापरता त्याच्यातली तार जी असते ती नायक्रोमची असते आणि एम आर ए काढतात जेव्हा तेव्हा आतमध्ये सुपर कंडक्टर्स वापरले जातात कमीत कमी, कमी खूप जास्ती प्रमाणात करंटची जरूर असते तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे धातूण वेगळ्या प्रकारच्या वस्तू वापरल्या जातात मग असा हा रेझिस्टन्स किती चार्ज वाहतोय प्रति सेकंद म्हणजे करंट आणि पातळीतला फरक ज्याच्यामुळे हा चार्ज वाहतोय तो पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे वोल्टेज अशी ही स्थिती आहे हे विजेचे सगळ्यात महत्त्वाचे असे तीन भाग जिथे इलेक्ट्रॉन्स कमी पडतील म्हणजे निगेटिव्ह कमी पडलं तिथलं वोल्टेज हे पॉझिटिव्ह होतं आणि जिथे इलेक्ट्रॉन्स जास्ती असतात ते वोल्टेज हे निगेटिव्ह व्होल्टेज होतं आणि त्यातला फरक अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे पोटेन्शियल डिफरन्स आहे आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे धातूंमध्ये विद्युत वहन हे इलेक्ट्रॉन्समुळे होत पण समजा मी पाणी घेतलं आणि त्याच्यात थोडस रूपांतर त्या मिठाचं रूपांतर सोडियम आणि क्लोरीन यांच्या आयन्स मध्ये होतं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह क्लोरीन निगेटिव्ह आणि सोडियम पॉझिटिव्ह त्याला जर मी व्होल्टेज लावलं तर त्यातनं वीज व्हायला लागते अशी वीज जी असते त्याला आयनिक फ्लो ऑफ करंट असं म्हटलं जात जेव्हा आकाशातनं वीज खाली पडते तेव्हा मधली सर्व हवा जी असते ती आयनाईज होते आणि त्याच्यामुळे त्यातनं वीज वहन शक्य होतं नाहीतर हवेला रेजिस्टन्स खूप जास्त असतो नाहीतर हवेतला शॉक बसला असता तो बसत नाही त्यामुळे आयन्समुळे वीज वाहू शकते आणि इलेक्ट्रॉन्समुळे धातूंमध्ये वीज वाहते ती इलेक्ट्रॉन्समुळे वाहते अशा वेगवेगळ्या पद्धतीने विजेचं वहन किंवा कंडक्शन होऊ शकतं हे लक्षात घेतलं पाहिजे आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे आपण जेव्हा सेल्स वापरतो वेगवेगळे आणि मी सांगितलं त्याच्या बॅटरीज वापरतो त्यातमध्ये बॅटरीच्या आतमध्ये असतात ते आयन्स आणि ते एका ठिकाणाहून दुसरीकडे वा गेल्यामुळे त्या वोल्टेजमध्ये फरक पडतो आणि त्याचा परिणाम म्हणून बाहेरच्या सर्किटमध्ये धातूतनं इलेक्ट्रॉन्स व्हायला लागतात आणि इलेक्ट्रिसिटी व्हायला लागतात लिथियम आयनचे त्याच्या लिथियमचे आयन्स असतात आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स चार्ज ट्रान्सफर होतो आणि बाहेरनं करंट व्हायला लागतो ऑर्डनरी बॅटरीमध्ये तेच होतं त्यामुळे ते आयनिक फ्लो आणि इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन फ्लो या दोन्हीचा परिणाम म्हणून करंट वाहू शकतो <coughs> मग विजेत आणखीन काही वेगळे प्रकार आहेत तर दोन प्रकार आपल्याला तीन प्रकार आपल्याला माहिती असायला पाहिजे दोन आपल्याला नेहमीच्या वापरातले म्हणजे बॅटरी वापरतो तेव्हा म्हणजे डायरेक्ट करंट म्हणजे करंट एकाच दिशेने वाहत असतो तो आणि घरी आपण जी वीज वापरतो ती अल्टरनेटिंग करंट म्हणजे एसी सी ज्याची कमरता आणि दिशा रादर ज्याची दिशा वाहनाची बदलत असते ती एसी आणि तिसरा प्रकार म्हणजे ज्याला स्थिर विद्युत किंवा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं जातं शाळेत तुम्हाला विजेबद्दल जी माहिती सुरुवातीला मिळाली कांगवा घासा आणि असं धरा आणि त्यांनी कागदाचे कपटे उच उडायला लागतात किंवा एखादा फुगा छोटा फुगा घेतला डोक्याला घासला आणि असं चिकटवला तो भिंतीला चिकटून बसतो कारण दोन गोष्टी एकमेकांना टेकल्यामुळे आणि घर्षणामुळे काही इलेक्ट्रॉन्स इकडनं तिकडे जाऊ शकतात इलेक्ट्रॉन्स वाहून गेले तर उरलेला भाग पॉझिटिव्ह होतो आणि भिंत जर निगेटिव्ह असेल तर हा पॉझिटिव्ह फुगा त्याला सहज चिकटून बसू शकतो किंवा कागदाचे कपटे हे जर निगेटिव्ह असतील तर ते या पॉझिटिव्ह कंग्यामुळे सहज ओढले जातात फर ला जर अॅक्रेलिक वर घासलं तर असे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्स सहज शक्य आहे घर्षणामुळे आकाशात होतं ते तसंच होतं गेल्यास आपण पिझो इलेक्ट्रिकचा विचार केला होता की दाब दिल्यामुळे ही असे चार्जेस एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे चार्जेस वेगळे केले तर बाहेरच्या बाजूने याचा परिणाम म्हणून करंट व्हावा भाह, व्हायला लागू शकतो आणि याचे उपयोगही खूप आहेत आपल्याला माहीत असं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे शाळेत शिकलो एवढंच नाही तर आज तुम्ही जेव्हा एखादा झेरॉक्स काढायला जाता तेव्हा प्रकाश किरणांचा वापर करून त्याच्यावर काही ठिकाणी चित्राच्या आकाराचे किंवा अक्षरांच्या आकाराचे इलेक्ट्रॉन्स डिपॉझिट केले जातात आणि त्याच्यावर बारीक कण कार्बनचे चिकटवले जातात ते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये मुळे चिकटवले जातात कारण हे चार्ज प्लेटला खूप वोल्टेज लावलं जातं आणि त्याच्यामुळे हा थर इलेक्ट्रॉन्सचा त्याला पूर्णपणे कार्बनचा त्याला चिकटून जातो आणि मग झरॉक्स ते, ते, ते अक्षरं तयार होतात एखादा स्प्रे पेंटिंग करतोय आपण तर स्प्रे पेंट पेंटिंग करताना एखादा कार आहे त्याच्या आकाराला पेंट करायचं आहे तर निम्म्याहून जास्ती पेंट हा वाया जाणार आहे कारण तो जो पार्टिकल्स असतील ते सगळीकडे असे पसरून जातील मग काय करतात तर तो इलेक्ट्रॉ ते स्प्रे गन असते त्याला पॉझिटिव्ह आणि कारच्या श बॉडीला निगेटिव्ह चार्ज दिला जातो त्यामुळे स्प्रे करायला लागल्याबरोबर ला त्या इलेक्ट्रॉन्स त्या अं माध्यमातन व्हायला लागतात आणि आजूबाजूला न पसरता सर्व धातूंवरच जमा होतात त्याच्याबरोबर तो पेंटही जातो त्यामुळे पेंट खूप प्रमाणात वाचू शकतो आ, वेल्डिंग करताना जो स्पार्क तयार होतो तोही अशाच खूप जास्ती वोल्टेजच्या फ्लक्च्युएशनमुळे बदल होऊन अशा प्रकारचा परिणाम साधला जाऊ शकतो त्यामुळे आणि काही लोक जे इंडस्ट्रीजमध्ये काम करतात त्यांना माहिती असेल की आ, कार्बन किंवा स्मोक कमी करण्यासाठी स्मोक प्रेसिपिटेटर्स वापरले जातात स्मोक काढून टाकण्यासाठी असा खूप जास्त व्होल्टेज लावलं ला की ते आपोआप आप, कार्बनचे कण चिकटून जातात आणि मग हवेत प्रदूषणाचं प्रमाण खूप कमी होतं आजकाल आ, वी, आ, पार्टिकल स्प्रे करून पाऊस पाडण्याची प्रक्रिया करतात हे तुम्हाला वाचलेलं असेल त्याच्यामध्येही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो त्यामुळे अशा अनेक उपयोग स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचे आहेत आणि मग दुसरे दोन ते तर मी आता तुम्हाला सांगितलंच सर्वच प्रकारच्या सेल्समध्ये डीसी करंट वापरला जातो आणि ए सी करंट निर्माण करण्यासाठी गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की एक कॉइल ही दोन मॅग्नेट्स मध्ये फिरवली जाते पण ती फिरवताना ती अशी फिरवून इकडे येते मग ती अशी वळते त्यामुळे माझ्या हाताची दिशा जशी बदलते त्याच पद्धतीने करंट वाहण्याची दिशा ही विरुद्ध होत जाते आणि ती हळूहळू वाढते आणि हळूहळू कमी होते शून्यापर्यंत येते निगेटिव्ह होते आणि परत येते जर ही कॉइल पन्नास वेळा फिरवली तर पन्नास वेळा हा करंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत निगेटि� राहतो म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी ही पन्नास हर्ड्स अशी म्हटली जाते त्यामुळे ची भारतातली फ्रिक्वेन्सी ही पन्नास हर्ड्स आहे पण त्यातला विद्युत फरक किंवा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो दोनशे वीस वोल्ट इतका आहे दुसरीकडे अमेरिकेत फॉर एक्झाम्पल आज मी जिथे बसलो आहे तिथे अं तिथला वोल्टेज हे एकशे दहा वोल्ट आहे एकशे दहा वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि तिथे यांच्याकडचे जनरेटर्स जे चालतात ते सर्व पन्नास हर्डच्या ऐवजी साठ हर्ड चालतात म्हणजे साठ टर्न्स पर सेकंड या वेगाने फिरतात त्यामुळे बरीचशी चार्जर्स वगैरे पन्नास किंवा साठने काही फारसा फरक पडत नाही पण तुम्ही चार्जर्सवर बघितलं असेल तर त्याच्यावर एकशे दहा आणि दोनशे वीस पासून बदल असा लिहिलेलं असतो पाच वोट किंवा सहा वोट त्यामुळे अगदी साधा विचार करा की चार्जर मध्ये काय होत आहे समजा मी दोन तारा घेतल्या चार्जर घरातल्या वायरच्या आणि माझ्या मोबाईलला जोडल्या तर मोबाईल, मोबाईल फक्त धूर येणार आहे त्यामुळे मला काय करायला पाहिजे आपली बॅटरी जर पाच वोल्टची असेल तर मला पाच वोल्ट पर्यंत हा एकशे दहा वोल्ट किंवा दोनशे वीस वोल्ट कमी केलं पाहिजे त्याच्यासाठी जे यंत्र वापरलं जातं त्याला ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जातं आणि तो कमी करतोय म्हणून त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असं म्हटलं जात पण तो एसीचं रूपांतर एसी मध्ये करतो त्याचं रूपांतर परत डीसी मध्ये करायला लागतं त्याला जे यंत्र वापरलं जातं तो भाग त्याला रेक्टिफायर असं म्हटलं जात तेव्हा जेव्हा तुम्ही घरी चार्जर वापरता तेव्हा तुम्ही दोनशे वीस वोल्ट किंवा एकशे दहा वोल्टचं रूपांतर पाच किंवा सहा वोल्ट मध्ये करत असता आणि तेही डीसी मध्ये करत असतात ते रूपांतर करण्यासाठी जो चार्जर असतो त्याच्यात ट्रान्सफॉर्मर आणि रेक्टिफायर आजकाल आस, ट्रान्सफॉर्मरच्या ऐवजी आणखी वेगळ्या पद्धतीही वापरल्या जातात पण त्याची चर्चा आज करायची जरूर नाही त्यामुळे ट्रान्सफॉर्मर सारखी यंत्र काय किंवा बाकीची यंत्र काय ही सर्व विजेवर चालणारी आहेत आणि ही एसीवर चालणारी व्होल्टेजचं प्रमाण हे खूप जास्ती असू शकतं आपल्या शरीरात ही, ही वीज आहे पण ती बरेच वेळा आपण जी वापरतो ती जवळपास सगळीकडे डीसी स्वरूपात वीज वापरली जाते आणि ती खूप कमी वोल्टेजची असते साधी बॅटरी घेतली तर त्याच्यात वन पॉईंट फाईव्ह वोल्ट इतकं व्होल्टेज असतं पण आपली शरीरातली वीज ही वन पॉईंट वन वोल्ट किंवा शंभर मिली वोल्ट इथपर्यंतच जास्तीत जास्त जाऊ शकते त्याच्याहून जास्त वीज आपण निर्माण करू शकत नाही शरीरात आणि त्याचे जे सिग्नल्स असतात त्याची मोजमाप सर्व डीसी मध्ये असतात कसं काम करतं आणि कुठे वापरली जाते हे मी नंतर सांगणारच आहे त्यामुळे तिथे डी सी आपल्या शरीरातली वीज ही डी सी आहे आपण जी घरी वापरतो वापर ती ए सी आहे जी ढगांमधनं खाली पडते ती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे अशा विजेचे अनेक प्रकार आहेत ते कसे कसे वापरले जातात ह्याची चर्चा आपल्याला करायचीच आहे ती पुढच्या वेळेस करूया मी जे काय तुम्हाला सांगितलं ते जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना सांगा त्यांनाही विजेबद्दल ज्ञान मिळू द्या शॉक लागण चांगलं का वाईट शॉक दिला जातो तो कधी दिला जातो आणि काय परिणाम होऊ शकतात हे सर्व आपल्याला समजलं पाहिजे त्यात धोके काय आहेत फायदे काय आहेत हे लक्षात आलं पाहिजे ही सर्व माहिती आपल्याला असलीच पाहिजे त्याची चर्चा आपण पुढच्या वेळेस करू या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांना सांगा आणि पुढची चर्चा करेपर्यंत नमस्कार आणि अफकोर्स काही शंका असतील प्रश्न असतील तर तुम्ही टाईप करा उत्तर नक्कीच देईन परत भेटूया नमस्कार